अन्न औषध प्रशासनानं पंढरपुरात धडक कारवाई करत साठ हजार रुपये जप्त केला सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत बुधवारी अठ्ठावीस जून रोजी आषाढी वारीच्या अनुषंगानं पंढरपुरातील भगवा चौक काळामारुती रोडवर भागप्पा नाथा डांगे राहणार एसटी स्टँड जवळ अनंतपूर तालुका अथणी जिल्हा बेळगावी भारत गोरख पाटील व चोवीस राहणार जिरग्याल तालुका जत जिल्हा सांगली आणि इतर तीन अनोळखी इस्मांनी मिळून के एकाहत्तर दहा ब्याऐंशी हे पिकअप वाहन तसंच एम एच त्रेचाळीस बी बी शून्य तीनशे एकसष्ट या वाहनातून विक्रीसाठी आणलेल्या पेढ्याचा संशय आल्यानं पेढ्यात जागेवरच आयोडीन टाकून पाहिला असता या पेढ्यात स्टारचे या अन्नपदार्थाची भेसळ असल्याचं आढळून आलं त्यानंतर पेढ्याचे नमुने घेऊन उर्वरित एकशे पन्नास किलो पेढा साठ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला हा पेढा भेसळयुक्त असल्यानं जागेवरच नष्ट करण्यात आला पेढ्याची फूड सेफ्टी व्हील्स या फिरत्या प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली असता त्यामध्ये स्टार्च असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी भागप्पा नाथा डांगे भारत गोरख पाटील आणि इतर तीन अनोळखी इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न प्रदीपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे मंगेश लवटे महेश मासाळ नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकानं पूर्ण केली